जर मला कळलं ना टेबला घालून काय चाललंय, ज्या हाताने घेतेस हात तोडून टाकी ना मी. सर हा तुटलाय ना हात, हा रिपेअर करायला यांच्याकडे जाते फिजिओथेरपी घ्यायला, तिथे मी ही चेन विसरले होते, त्यांनी ती आणून दिली प्रामाणिकपणे. थँक्यू. मी निघते. नाव काय तुझं? सर संध्या कदम. संध्या कदम. चोरी केली होती का? नाही. खोटं बोलली होतीस? नाही. चोरी केली नाही, खोटं बोलली नाही, तर मग घाबरते कशाला? है ना? हाँ. अरे हो संध्या. हाँ बस ना, आपण चहा घेऊयात. हो. नाही नको, मला क्लिनिकला जायला उशीर होईल, निघते मी. अगं जा ना, जा चहा घ्या, हॉटेलमध्ये घेऊन काय पावभाजी वगैरे खाऊ घाल तिला. काय असे तू काय कामाचे नाही जमणार आहे, इथं बसून काय काम करतो? सुट्टी घेते का परमनंट? रागाने बघू नको माझ्याकडे. नवऱ्याला माहिती का तुझ्या चेन हरवली तिथे? नाही सर. सर ऐका ना प्लीज, त्यांना नका सांगू प्लीज. का नको सांगू? आता मी करेक्ट वेळी त्याला सांगणार. अशी वसवस करत तू माझ्या अंगावर आली का नाही मग मी त्याला हे सांगणार. तुझी फाईल आहे आता माझ्याकडे. सर मिळाली ना चेन परत? हा चेन मिळाली ना, पण तुझ्या नवऱ्याचा माझ्यावर जास्त विश्वास आहे, हे तर मान्य आहे. सर ऐका ना प्लीज. हो हो ठीक आहे साहेब. हा येतो. ओ काक मॅडम, हे घ्या तुमची कॉपी. कामाच्या वेळेला का फोन वाजतोय? फोन वगैरे जाऊ दे, बंद झाला की इकडे कामं करू. चौकीतले पण फोन उचलत जा जरा. हा काय ओके सर. ऐका ना, गोराई मध्ये एक मर्डर झाला. होऊ दे ना, आपण पारल्यात आहोत. आपलं काय ज्युरिस्डिक्शन वगैरे ते नाही ना आपलं. हो दे, आपला काय संबंध आहे त्याच्याशी? सर संबंध आहे. दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद. बोट कापूसू, डोळे करू, समजत आहे. त्याने 20-24 नक बाहेर येते. बो काय करू, चॉईसेस युअर. हा घाबरू नको, ह्याच्यातलं मी काहीही करणार नाही. यशासाठी वेगळं स्पेशलिस्ट आहे.
त्या व्यक्तीबरोबर आयुष्यात तुझी भेट होऊ नये अशी देवाकडे प्रार्थना कर, नाहीतर असा कायमचा झोपून जशी पैसे एक एक पैसा गोळा करून लाख रुपये देतो शेठ व्याज, तू व्याजासकट देतो कशी, तुझ्याकडे काय गहाण ठेवायला, खोली खोली पैसे देतो ना शेठ, ते खोलीचा सोडा सोडली, तुला दोन पोरगी आहे त्यातली एक पोरगी मला दे, तिला धंद्यावर बसवतो पैसा वसूल करतो ही सब चुकत देतो बोललो ना पैसे पोरी टाकसाल मध्ये घेता तू पैसे मागायला आला होतास त्याच वेळी मी तुला बोललो होते तुला पैसे पाहिजे तेवढे मिळतील पण जेव्हा मी परत मागेल तेव्हा माझे पैसे परत द्यायचे माझा शब्द मी पाळला तू फिरवलास देतो ना पैसे देतो पण माझ्या मुलींना त्याच्यामध्ये नका आणूचे सगळे पैसे देतो तुमचे खाली बघा खाली बघा जरा नीट बघा सर पाटील सर पाटील इकडे जा हे गुलाबाचं फूल होतं हातात आणि डेड बॉडी जवळ हे सापडलं पाटील सर याचं नाव आहे विकास बोडके कोल डोंगरीचा पत्ता आहे लग्न झालेलं नाहीये घरी म्हातारी आई असते एफिशियंट इन्फोटेक मध्ये कामाला आहे या डेड बॉडी पासून साधारणतः 50 मीटर अंतरावर त्याचं वॉलेट सापडलं त्यात काही इन्फॉर्मेशन सापडली आहे काही कार्ड सापडल्यात काही फोन नंबर सापडल्यात सर जमदाडे मॅडम पण म्हणत होते की जुहू मध्ये सेम केस घडली म्हणून आणि एक्झॅक्टली म्हणूनच आपल्याला हे जर क्रॅक करायचं असेल तर एकमेकाला कोऑपरेट करावं लागणार ऑफकोर्स मला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर मी तुम्हाला कळवेन नक्की सर मला काही कळालं तर मी स्वतः तुम्हाला कळवेन थँक्यू थँक्यू आय लव्ह गुलाब ते कागदाचं बदक सर बदक नाही हंस कावळा का असेल ना तो काही फरक पडणार आहे का हस्तकलेचा वर्ग आहे का नाही विषय असा आहे जमदाडे की हे दोन्ही मर्डर सिमिलर आहे करेक्ट आणि खुनी सुद्धा कदाचित एकच असेल आलो ग आलास का दमलं असेल माझं भाट आमच्या म्हणजे विचारू नकोस ऐक गरम गरम जेवायला वाटते हा हो नुसती वणवण वणवण आहे का हो त्यात उकाडा विचारू नकोस कुठे कुठे वणवण करून आलास रे निघालो पोलीस स्टेशनला गेलो हा तिथून निघालो मग दुसऱ्या पोलीस स्टेशनला गेलो तिथून निघालून मग ते बंद पडलेलं जुन आहे का ते बोरिवलीच्या इकडे तिकडे गेलो आणि तिथून मग मग तिकडे गेलो ते दुसऱ्या केसच्या इकडे बाळा चिकू तू काही विसरतोयस का
नाही नीट आठव काय विसरत हनुमान चौकात गेला होतास नाही का काय तिथून ते मासे वगैरे हॉटेलमधून आणायचं नाही पण तसं काही सांगितलं नव्हतं अरे विहंग ट्रॅव्हल्स मोहिनी दुभाषी हो नाही मी विसरलो नाही नव्हतो मी मी जाणारच होतो तिकडे ऐक ना ऐक ना ए शर्मिला अगं ऐक ना माझं ऐक ना शर्मिला ऐक ना नाही 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 राजेश पाहतोयस ना बघ 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 ना ऐक ना माझं ए अगं ऐक ना मी जाणार आहे मी जाणार त्या ट्रॅव्हल्स मध्ये हा छा मजा येत असेल ना तुला आता हे सगळं बघून पण मला माहिती आहे तुझी बायको असली तरी ती माझी आई आहे तिला कसं हॅन्डल करायचं मला चांगलं माहिती आहे मला पूर्ण कल्पना आहे तिला हॅन्डल कसं करायचं कस करायचं मला माहिती आहे मला माहिती आहे राजेश हा हॅलो बसून जरा हा सर बोला हा ऐक ना काय ना म्हणजे जरा प्रॉब्लेम झाला मी ते शर्मिलावर जरा जास्त चिडलो काय होतं ग ती मला ना असं काही पण बोलते ग त्यामुळे माझं डोकं फिरतं ना मग आता दिवसभर दमून आल्यानंतर मग साहजिक आहे ते जरा वाजलंय आमचं हो पण काय झालंय सर विसरलोय मी आणि मी विसरतो तुला हे माहितीये ना मी विसरतो आता काय करणार माणूस आहे विसरू शकतो गोष्ट सर सर मी थोडं बिझी आहे तुम्हाला मी उद्या कॉल करू का जो काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व होईल तुम्ही काळजी करू नका पण मी आत्ता फोन कट करू काय म्हणाले मग आमचे सर काय नाही ग आंटीशी बोलायचंय म्हणे बिनसलं असेल काहीतरी मीडिएटर लागतो ना त्यांना मध्ये मध्ये म्हणजे सर तुझ्यावरती डिपेंडेंट आहेत ते कोणावरच अवलंबून नाही आहेत फक्त तुझ्यावर आहेत म्हणजे तुला अजून पण स्कोप आहे नाही अगं तो दरवाजा मी कधीच बंद केला सकाळी नसता दरवाजा बंद बिंद माझं तुला असं म्हणणं आहे की तू सहीची प्रॅक्टिस कर मिसेस बजुंदरा विजय भोसले कामाला येणार आहे तुझ्या लाजते लाजते आई 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 अगं ते बाजूला ठेव मला तुला आनंदाची बातमी सांगायची आहे हळू अगं 2000 रुपये बोनस मिळालाय तुझ्यासाठी नवीन पर्स घेऊ आता आपण पर्स नको त्यापेक्षा पंखा घेऊया चालेल हे पण बेस्ट आहे तुला पेन हवं होतं ना अख्खा पेन सेट घेऊ तुझ्यासाठी आणि बाबांसाठी नवीन घड्याळ घेऊ आपण त्यांना पण आवडेल चालेल कुठे आहेत बाबा
फोटो लवकर पाठव. ए खेडेकर बोला साहेब, एक चहा सांगितलं आम्ही, अर्धा तास झाला, एक चहा आणायला अर्धा तास लागतो का रे? का आसामला गेलाय का तू? साहेब मी पुन्हा सांगून येतो, पटकन जा प्लीज. हे काय कळलं ना साळवी, केसची अपडेट द्या लवकर. अरे क्या बात है, कधी आलीस? आता नाशिक वरून डायरेक्ट चहा घेऊन आलीस की काय? खेडेकर चहा कॅन्सल रे. हो साहेब. हा जरा पाणी घ्या, बसा. बसत नाही, आता बसूनच आले इतका वेळ. बर हरकत नाही. काय म्हणताय मग नाशिक? नाशिक निवांत. मुंबईतून नाशिकला जाताना अजिबात वाटलं नव्हतं की मला नाशिक आवडेल, पण आता मजा येते. आई बाबा सगळे एन्जॉय करतात तिथे. हा आई बाबा आजी आजोबा कसे आहेत? सगळे बरे आहेत, नॉर्मल होत आहेत. पीटीएसडी निवळतोय हळूहळू. क्या बात आहे, पीटीएसडी. हा क्या बात आहे, या सगळ्या टर्म्स तुझ्या नॉर्मल बोलण्यात यायला लागल्या, म्हणजे अभ्यास जोरदार चालू आहे. पीटीएसडी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. साइन द्या मला जरा. सर सावनी किती मोठी दिसते सर आपली सावनी. जमदाडे मॅडम हसता एकदम, चष्मा वगैरे बघू जरा, प्रेम एकदम छान दिसते. सर मला चष्मा लागला ना तर मी हीच प्रेम घेईन. तुला चष्मा लागला तर मी तुला डिपार्टमेंट मध्ये ठेवणारच नाही ना जमदाडे. आपल्यात काही क्वालिटीज आहेत, आता फक्त डोळे देवाने दिलेले ज्याने तू नीट बघते, आता तेही शिल्लक नाही राहिले तर स्वतःच ना. चला आता कामाला लागूया. येस सर. तुझी फाईल झाली आहे तुमच्या ठिकाणी. तर विषय असा आहे की दोन मर्डर झालेत आणि दोन्ही मर्डर मध्ये एक कॉमन गोष्ट आहे आणि ती म्हणजे हे बघ, दोघांच्याही इथे डोळ्यांच्या मध्यभागी गोळी घातली. म्हणजे दोन्हीचा किलर एकच आहे. नाशिकला जाऊनही तुझ्यात काही फार बदल नाही झालेला, पूर्ण ऐकून घे ना मी काय म्हणतोय. तर या दोन्ही बॉड्यांजवळ या गोष्टी सापडली. माय गॉड सर, इट्स अ क्लासिक केस ऑफ सिरियल किलिंग. नक्की 100% सर. हे सिरियल किलर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असं मुद्दाम करतात. जनरली सिरियल किलर्स मध्ये रिप्रेस चाइल्डहुड आणि इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स या दोन गोष्टी कॉमन असतात. प्रत्येक मर्डर बरोबर ते स्वतःचे एक सिग्नेचर मागे ठेवतात. चार्ल्स आल्ब्राइट स्माइली फेस किलर, त्यानंतर भारतात सायनाइड मोहन बिअर मॅन. माहिती आहे मला हे सगळे माहिती आहेत मला. काय ना आता तू त्यातलं शिकतेस, म्हटलं तुझ्या दृष्टीनं ही केस कशी दिसते बाबा असं विचारावं तुला, म्हणून बाकी आहे. सर पण मी हे सगळं खूप बरोबरच सांगते, तुम्ही जर मला या प्रोफाइल्स देऊ शकला तर मी अजून डिटेल्ड अनालिसिस करेन. मी जमदाडेला सांगते सगळ्या प्रोफाइल्स तुला मिळतील, डोंट वरी. ओके सर. एवढंच होतं सर. मग अजून काय असणार? काय ना विषय असा आहे की तुझ्या पुरतं एवढंच आहे, मला बाकीची कामं पण असतात की नाही, त्यामुळे एवढंच. सर सॉरी मी डिस्टर्ब नाही करत, मी फक्त सांगायला आले, काकूंचा फोन आला तर तुम्हाला विहंग ट्रॅव्हल्स मध्ये जायचंय. मी विसरलो होतो, मी विसरलो होतो. बरं झालं जमदाडे मला आठवण करून दिली, थँक्यू सो मच. आई एक काम कर, त्या साळवीला सांग की केसचे अपडेट मला कळव. ओके मुली तू व्यवस्थित घरी जा, नाशिकला पोहोचलीस की कळव. हो सर. जमदाडेला तू काय लगेच निघतेस? हो निघते आता. ठीक आहे चल आपण चहा घेऊयात. चालेल. हो बाबा मी आता ऑफिस मध्ये आहे, तुम्हाला टेन्शन नको देऊ. तिथे ग्राहक जा ना तिकडं जा. हा सर ठीक आहे आणतो. ग्राहकांची सेवा हाच आमचा ठेवा, एक हातात मेवा.